नमस्कार मुलानो इयत्ता पहिली विषय मराठी मुलानो गेल्या पाठमध्ये आपण व्यंजन क ख ग शिकून गेले आहोत आता आपण व्यंजन घ अंग च आणि छ शिकूया मुलानो आता ग कसं लिहायचं ते आपण शिकूया मुलानो एक अर्धवर्तुळ काढा त्याला जोडून परत अर्धवर्तुळ काढा नंतर उभी रेसा मारा वरती एक काढवी रेसा मारा तर झाला घ परत एकदा मुलानो एक अर्धवर्तुळ काढा त्याला जोडून परत अर्धवर्तूळ काढा नंतर उभी रेसा मारा एक काढवी रेसा मारा तर झाला घ मुलानो आता घ पासून कोणते शब्द बनतात ते आपण शिकूया घ पासून घड्याळ घपासून घर घपासून घडा घपासून घटते मुलांनो आता अंग कसं लिहायचं ते आपण शिकूया मुलानो एक उभी रेसा काढा त्याला जोडून एक अर्धवर्तुळ काढा त्याला जोडून परत एक अर्धवर्तुळ काढा नंतर बाजूला एक बिंदू काढा नंतर एक आडवी रेसा मारा तर झाला अंग परत एकदा मुलानो एक उभी रेसा काढा त्याला जोडून एक अर्धवर्तुळ काढा त्याला जोडून परत एक अर्धवर्तुळ काढा नंतर बाजूला एक बिंदू काढा नंतर एक आडवी रेसा मारा तर झाला अंग मुलानं अंगपासून कोणते पण शब्द नाही बनतात मुलांनो आता च कसं लिहायचं ते आपण शिकूया मुलानो एक आडवी रेसा मारा त्याला जोडून एक अर्धवर्तुळ काढा त्याला जोडून एक उभी रेसा मारा नंतर वरती एक आडवी रेसा मारा तर झाला च परत एकदा मुलानो एक, एक आडवी रेसा मारा त्याला जोडून एक अर्धवर्तूर काढा त्याला जोडून एक उभी रेसा मारा नंतर वरती एक आडवी रेसा मारा तर झाला च मुलानो आता चपासून कोणते शब्द बनतात ते आपण शिकूया चपासून च चपासून चमचा चपासून चकली चपासून चटई चपासून चरखा मुलांनो आता छ कसं लिहायचं ते आपण शिकवूया मुलांनो एक अर्धवर्तुळ काढा त्याला जोडून परत एक अर्धवर्तुळ काढा त्याला जोडून पूर्ण वर्तुळ काढा नंतर एक उभी रेसा मारा नंतर वरती एक आडवी रेसा मारा तर झाला छ परत एकदा मुलांनो एक अर्धवर्तुळ काढा त्याला जोडून परत एक अर्धवर्तुळ काढा त्याला जोडून पूर्ण वर्तुळ काढा नंतर एक उभी रेसा मारा नंतर वरती एक आडवी रेसा मारा तर झाला छ मुलांनो आता छपासून कोणते शब्द बनतात ते आपण शिकूया छपासून छत्री छपासून छडी छपासून छप्पर छपासुन छल्ला छपासुन छकुला धन्यवाद